माझं नाव कैलास भीमराव जंगले, जिल्हा परिषद शाळा बिजरपाडा, केंद्र खडकी, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर। पा, शालेय विद्यार्थी भविष्यात जर लोकशाहीचे जबाबदार, सुसंस्कृत आणि कर्तव्यगार जर नागरिक व्हायचे असेल तर या मुलांमध्ये संविधानातील जी मूल्य आहेत आणि त्यासंबंधी जी कौशल्य आहे ती विकसित झाली पाहिजे। मग ही संविधानातील मूल्य आणि कौशल्य जर विकसित व्हायचे असेल तर आपल्याला काहीतरी सातत्याने त्यांना अध्ययन अनुभव तसे दिले पाहिजे। तर मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेच्या माध्यमातून आम्ही मुलांना हे शाळेमध्ये खूप छान प्रकारचे असे अध्ययन अनुभव देतो। त्या पुस्तिकेतले जे उपक्रम आहेत ते सगळे संविधानावरतील आधारित जे मूल्य आहेत त्यावर आधारित आहेत, जसे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय। आणि या उपक्रमातील जे अध्ययन पद्धती आहेत, ज्याला सहयोगी अध्ययन पद्धती म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जोडी चर्चा, गटचर्चा, सामुदायिक वर्तन, या पद्धतीमुळे काय होते, मुलं वर्गाच्या बाहेरही आम्हाला ते उपक्रम घेता येतात। मुलं एकमेकाशी संवाद साधू लागलेत, स्वतःचं म्हणणं वर्गासमोर धीटपणे मांडू लागलेत, मुलं बोलकी झालीत, स्वतःला स्व अभिव्यक्त व्हायला लागलेत। कारण आपण जर या मूल्यवर्धन उपक्रमाचे जे घटक पाहिले किंवा जे चार विभागातली विभागणी पाहिली त्याच्यामध्ये आहे की मी स्वतः, अगोदर मी, नंतर इतर। मुलं स्वतःपासून विचार करतात, इतरापर्यंत स्वतः, स्व, कुटुंब आणि नंतर जग, म्हणजे याचं जी मांडणी आहे ही समकेंद्री पद्धतीने मांडणी आहे। आणि हा उपक्रम राबवताना वर्गामधलं जे वातावरण असतं ते बालकेंद्री असतं, आनंददायी असतं आणि मुलांना गप्प करण्यासाठी किंवा शांत राहण्यासाठी, वर्ग नियंत्रण करण्यासाठी जास्त आम्हाला इतर खटाटोप पूर्वीसारखा करावं लागत नाही। आता त्यासाठी आम्ही शांतता संकेत नेमले, सरांनी जर उजवा हात वरती, डावा हात जर वरती केला तर मुलं सगळं वर्ग शांत होतं, की त्या शांतता संकेतामुळं आम्हाला वर्ग नियंत्रण करणं सोपं झाले। आणि मुलांना विचारून मुलांनी स्वतःचेच वर्ग नियम बनवले आणि ते वर्ग नियम बनवल्यामुळे मुलं ते स्वतः नियम पाळू लागले आणि त्याच्यामुळं आम्हाला इतर घटक शिकवताना किंवा विषय शिकवताना त्याचा नक्की फायदा होतो आणि जास्तीत जास्त वेळ हा अध्ययन अध्यापन पद्धतीसाठी देता येतो। याशिवाय जर आणखी एक मला एक सांगू इच्छित आहे की मुलं ही शिकवली जात नसतात, ती रुजवली जात असतात। तर मुलं रुजवण्यासाठी मुलं स्वतःहून म्हणजे तशा प्रकारचं स्वातंत्र्य या मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेमध्ये मिळालेलं आहे। धन्यवाद।